आता गणपती उत्सवाबद्दलच्या घडामोडी. गणेशोत्सव आणि महालक्ष्मीचं आगमन यामुळे घरोघरी धार्मिक वातावरण निर्माण झालंय. महालक्ष्मीचं भक्तिभावानं पूजन केलं जात आहे. पाहुयात नाशिकमधील नारायण गुंडे यांच्या घरातील महालक्ष्मी. महालक्ष्मींचं घरोघरी भक्तिभावानं आगमन झालंय. नाशिकमधील नारायण गुंडे यांच्या घरी सुद्धा महालक्ष्मींचं आगमन झालं. सासूबाईंच्या माहेरवाशीण म्हणून त्यांच्या घरी पाहुणे आलेत. 1985 पासून त्यांच्या घरी या महालक्ष्मी बसवल्या जातात. घरातील अबालवृद्धांकडून महालक्ष्मींचं पूजन करण्यात येतं. महालक्ष्मींच्या निमित्तानं घरात पै पाहुण्यांचं आगमन होतं. घराची आकर्षक सजावट सुद्धा करण्यात आली आहे. महालक्ष्मींना वेगवेगळ्या प्रकारची मिठाई, मिष्ठान्न आणि पदार्थ असा पंचपक्वान्नांचा नैवेद्य सुद्धा दाखवण्यात आला. भक्तिभावानं आरती सुद्धा करण्यात आली. विशेष म्हणजे गुंडे कुटुंबानं या वर्षी केदारनाथ मंदिराचा देखावा साकारलाय. तर यावर्षी आम्ही केदारनाथ धाम देखावा केलेला आहे. पहिल्या दिवशी आम्ही महालक्ष्म्यांचं पारंपरिक पद्धतीने स्वागत करतो, त्यांना स्थापन करतो आणि त्यांना मेथीची भाजी भाकरीचा आम्ही नैवेद्य अर्पण करतो. गुंडे कुटुंब दरवर्षी सहकुटुंब सहपरिवार हा सण आनंदाने साजरा करतं. 3 दिवसांसाठी आलेल्या माहेरवाशिणी वर्षभर पुरेल इतकं सुख आणि समाधान याच्यासोबत आनंद सुद्धा देऊन जातात. ब्युरो रिपोर्ट, News18 लोकमत. यानंतर पाहूया तळकोकणात गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातोय. गणेशोत्सवात वेगवेगळ्या रूढी परंपरा प्रथा आपल्याला बघायला मिळतात. अशीच एक गणपतीच्या पूजनामध्ये परंपरा कुडाळ तालुक्यातील म्हाडाची वाडी इथं पाहायला मिळते. इथं एकाच कुटुंबातील 52 चुलींचा अर्थ 52 गोळ्याचा गणपती प्रसिद्धीस आलेला पाहायला मिळतोय. तब्बल 2000 लोक एकत्र येत हा गणपती उत्सव साजरा करतात. तब्बल 5 ते 6 पिढ्यांची परंपरा आजही जपली जाते. ज्यावेळी आम्ही घर बांधलं नवीन जुनं घर मोडून, त्यावेळी 52 लोकांनी त्याची वर्गणी दिली आणि त्यामुळे त्या 52 ज्याला जो वर्गणी देतो त्याला चूल द्यायची असं ठरलेलं आहे. मग आपल्याकडे आता जवळजवळ 200+ घर ह्या बिराड झालेले आहेत, परंतु आपल्याकडे जागा नाही चूल देण्यासाठी. त्याच्यामुळे ते 52 चुली आहेत आत्ता आणि 52 चुली पेटवतात. त्याच्यामुळे 52 चुलीचा गणपती आता ते नाव पडलेलं आहे. आजोबा पंजोबांच्या पुरातन काळापासून चालू झालेली परंपरा आहे. म्हणजे आम्हाला त्यावेळी समजत पण नव्हतं, पण आत्ताच्या परिस्थितीत या ठिकाणी 52 चुली ह्या घरात असून या ठिकाणी 52 चुलीवरचा नैवेद्य या ठिकाणी देवाला दाखवला जातो. पण आत्ता या ठिकाणी 52 चुलीचा विचार करता या ठिकाणी आता या ही 30 कुटुंब आपली 200 पुढे गेलेली आहेत. पण या ठिकाणी आम्ही आत्ता 52 चुलींवरतीच या ठिकाणी जेवण बनवून या ठिकाणी गणपतीला नैवेद्य दाखवला जातो. पुढली बातमी जुन्नर बंद जुन्नर.